साक्री तालुक्यातील निजामपूर शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने येथील पोलीस प्रशासनातर्फे जनजागृतीपर भर देत कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे, त्यामुळे निजामपूर शहरात आज शुकशुकाट दिसून आला। कोरोनाच्या महामारीला लक्षात घेत निजामपूर पोलीस प्रशासनातर्फे शासकीय सेवा बजावत सामाजिक सेवा तथा जनजागृतीवर भर दिला जात आहे। त्यात शहरातील प्रत्येक गल्ल्याबोळ्यांबरोबर दुकानदारांमध्येही जनजागृतीचा संदेश दिला जात आहे। त्यात गेल्या 2 दिवसांपूर्वी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे। त्यात सर्व दुकाने बंद ठेवण्याचेही आदेश देण्यात आल्यामुळे दुकानदारच काय नागरिक देखील आदेशाचं पालन करताना दिसत आहेत। येथील पोलीस प्रशासनातर्फे वेळोवेळी सहकार्याची तथा जनजागृतीची भूमिका घेतली जात असल्यामुळे निजामपूर रहिवाशांतर्फे आभार व्यक्त केला जात आहे। व या संदर्भात माता हिंगलज वृत्तवाहिनी धुळेने देखील एपीआय सचिन शिरसाट यांचीही प्रतिक्रिया जाणून घेतली। प्रभारी अधिकारी निजामपूर पोलीस स्टेशन, कोरोनाचा प्रादुर्भाव ज्यावेळेस महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली, तर सुरुवातीचे 3 महिने आमच्या निजामपूर जैताने पोस्टे अंतर्गत सर्व 89 गावं आणि निजामपूर जैताने हे मोठ्या ग्रामपंचायती आतापर्यंत कोरोना संसर्गमुक्त होते, परंतु गेल्या 10-12 दिवसापूर्वी पहिला पेशंट निजामपूरमध्ये कोरोनाचा मिळाला। त्यानंतर जैतान्यामध्ये 29 तारखेला एक महिला पॉझिटिव्ह पेशंट आढळली। 29 तारखेचे 2-3 दिवसापूर्वी नंतर 29 तारखेला तिच्या संपर्कातील 3 व्यक्ती असे पॉझिटिव्ह आढळले। तर आतापर्यंत 5 पॉझिटिव्ह रुग्ण ऍक्टिव्ह रुग्ण आमच्या निजामपूर जैतान्यामध्ये आहेत आणि त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचे अहवाल अजून अप्राप्त आहेत। तरी 29 तारखेपासून तर 13 जुलैपर्यंत निजामपूर आणि जैताने या दोन्ही ग्रामपंचायती कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलेले आहेत तहसीलदार साहेबांनी। तर त्यांच्या सूचनेप्रमाणे सकाळी 8 ते 2 या वेळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारचे व्यवहार बंद असतील आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं वेळोवेळी पेट्रोलिंग करून आणि आमच्या वाहनाच्या पीए सिस्टीमवरून नागरिकांना त्याबाबत अवगत केलं जात आहे। आपली स्वतःची काळजी घेण्याबाबत आणि विनाकारण घराबाहेर न पडण्याबाबत त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत। नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये अशी मी सर्व नागरिकांकडून अपेक्षा करतो आणि आपण सर्वांच्या सहकार्यानं ही कोरोनाची साखळी आपण खंडित करू आणि आपला परिसर, आपला जिल्हा आणि पर्यायाने आपलं राज्य, आपला देश कोरोनामुक्त करण्यासाठी आपल्या परीनं सहकार्य करू अशी सर्व नागरिकांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।